नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण बघणार आहोत की जे काही आता इलेक्शनचा पिरियड सुरू आहे किंवा सध्या आता लोकसभेचा रिझल्ट आलेला आहे, पुढे 1-2 महिन्यानंतर जे आपलं स्टेट लेवलचे इलेक्शन आहे ते सुरू होणार आहे, त्याच्यामुळे हे अख्खं वर्ष ही इलेक्शनमध्ये जाणार आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. या मेन पिरियडमध्ये मधल्या पिरियडमध्ये महावितरणची मोठी जाहिरात आलेली होती आणि त्यामध्ये आता SEBCचा एक मुद्दा आलेला आहे, त्याच्यामुळे आता त्याला थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. आणि प्लस महापारेषणमध्ये जे काही असिस्टंट इंजिनियर आणि विद्युत सहायक पारेषण या दोन पोस्टचे एक्झाम शिल्लक आहे किंवा अजून बाकी आहे, त्यावरसुद्धा आता SEBCचा मुद्दा आलेला आहे. त्यानुसार आपण अपडेट्स वरच्यावर आपल्या चॅनलद्वारे इंजिनियर मोड यूट्यूब चॅनलद्वारे आपण देतच राहतो. तर त्यामध्ये महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये मला विद्यार्थी मित्रांचे ॲक्च्युली भरपूर प्रश्न असतात आणि मध्येमध्ये कमेंट सुरू असतात, प्रश्न त्यांचे सुरू असतात की सर आता भरती रखडेल का किंवा भरती होणारच नाही का किंवा कॅन्सल होईल का. तर त्याबद्दल थोडंसं मी इथे क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा व्यत्यय पडायला नको आणि तुम्हाला थोडंफार इथे मोटिवेशन मिळालं पाहिजे. रिसेंटली काही दिवसापूर्वी बघा, लोकमत न्यूजपेपरमध्ये एक तुम्ही बघितलं असेल, आरक्षणाच्या तरतुदीमुळे पदभरती तुर्तास थांबली, अशा प्रकारचं हेडिंग दिल्यानंतर थोडंफार ते न्यूज थोडीशी व्हायरल होते, त्यामुळे असे हेडिंग त्यांना द्यावं लागते लोकमत किंवा न्यूजपेपरमध्ये वगैरे. न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली महावितरण पदभरती निर्णय होणार. म्हणजे बघा, आपण ऑलरेडी यावर अपडेट्स दिलेले आहे, याच्यामध्ये आता मी खूप काही एवढे न्यूज वाचत नाही इथे. अर्ज कायम आरक्षण मागे, म्हणजे बघा अर्ज जे तुम्ही केलेले असाल ते अर्ज तसेच राहतील, त्यामध्ये परत अर्ज करायची गरज नाही. फक्त आता SEBC जो मुद्दा आहे किंवा SEBCचे विद्यार्थी ज्यांना SEBCमध्ये अप्लाय करायचं असेल ते SEBCच्या वेगळ्या जागा काढून ते परत तिथे जागा काढतील किंवा तशी एक जाहिरात परत प्रसिद्ध करतील. सगळं सेम राहील, तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही केलेलं असेल तर परत करायची गरज नाही, फक्त जागांमध्ये बदल होईल. त्यामुळे ज्यांना SEBCमध्ये अप्लाय करायचं असेल किंवा ज्यांना EWS मध्ये केलं असेल, SEBCमध्ये करायचं असेल, ओपनमध्ये केलं असेल, SEBCमध्ये करायचं असेल, ते करू शकतात. ठीक आहे. कंत्राटी कामगारांच्या आशा पल्लवीत, म्हणजे बघा आउटसोर्सिंगचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे काही विद्युत सहायक पारेषणसाठी किंवा वितरणसाठी जे अप्लाय करू इच्छितात आउटसोर्सिंगचे विद्यार्थी, त्यांना आता तिथे एक थोडासा दिलासा मिळाला आहे की आपले जे वेटेज आहे किंवा आपलं जे मार्किंग आहे ते वाढणार आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. ठीक आहे. पण बऱ्याच वेळा मी अपडेट दिलेले आहेत त्यामुळे परत परत ते वाचण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामध्ये त्यांनी कोर्टाचा मुद्दा दिलेला आहे, न्यायालयाचा मुद्दा दिलेला आहे की त्याच्या अधीन राहूनही भरती होईल. मित्रांनो, हे जे आहे हे वाक्य त्यामध्ये जे काही आपण नोटिफिकेशन दाखवलेलं होते, जे काही नोटीस त्यांनी दिलेली होती महापारेषण महावितरणमध्ये, त्यामध्ये सुद्धा दिलेला आहे हा पॉईंट की न्यायालयाची जी प्रक्रिया आहे त्याच्या अधीन राहून आम्ही काम करू आणि ते बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं काही वेगळं काही नाही आहे की बा आता न्यायालय म्हणलं तरच आम्ही भरती घेऊन येते घेणार नाही, हा इथे प्रश्नच येत नाही. ठीक आहे. भरती ही होणार म्हणजे 100% होणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ठीक आहे. आणि दुसरा राहिला प्रश्न न्यायालयाच्या याचा, इंटरफिअरचा, किंवा न्यायालयामध्ये जे काही याचिका वगैरे असतील तर ते ऑलरेडी याचिका आहे मित्रांनो, याच्यामध्ये ऑलरेडी याचिका म्हटल्यापेक्षा थोडंफार इथे केसेस सुरूच राहतात. प्रत्येक भरतीमध्ये केसेस असतात. ठीक आहे. नवीन भाग नाही आहे. फक्त आता काय झालं की इलेक्शन वगैरे आणि जो काही पिरियड आता सुरू आहे आचारसंहितेचा, त्याच्यामुळे हे डिले होत आहे. आता 5 तारखेनंतर किंवा आता हा जो पिरियड आहे पुढचा, याच्यामध्ये SEBCचं जे काय आहे त्याच्यानुसार विस्तृत जाहिरात येईल. महावितरण आणि महापारेषणच्या जे 2 पोस्ट आहेत त्याची येईल आणि त्यानंतर SEBCचे उमेदवार ज्यांना इच्छुक आहे तिथे अर्ज करण्याकरता त्यांना थोडासा वेळ दिला जाईल, 15-20 दिवस वेळ मिळेल आणि त्यानंतर परीक्षा होईल. ठीक आहे. आता हा एवढंच आहे की थोडंसं तिथे सगळं डिले होऊ शकतं, जे काय आता सध्याची प्रोसेस सुरू आहे त्याच्यामुळे थोडं डिले होऊ शकतं इलेक्शनमुळे वगैरे, पुढच्या इलेक्शनमुळे. परंतु ते कॅन्सल होईल किंवा त्याच्यामध्ये आता खूप काही रखडल्या जाईल, 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने असं काही होणार नाही आणि कॅन्सल तर 100% होणार नाही, त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि तुमचा जो अभ्यास सुरू आहे तो अभ्यास सुरू ठेवा. अतिशय महत्त्वाचा आहे तुमचा अभ्यास होणे, कारण की कसं आहे की आत्ता जूनमध्ये एंडिंगपर्यंत हे SEBCचं जे काही जागा वाटप आहे ते क्लिअर करतील आणि जुलैमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते किंवा जुलै ऑगस्टमध्ये कधी पण एक्झाम होऊ शकते. परंतु तुम्ही जर आता अभ्यास थांबवला, 1 महिना 15 दिवस जर अभ्यास तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय पडला तर तुमच्या रिझल्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठलीही निगेटिव्ह न्यूज असो काही असो त्याच्या मागे लागू नका. जे काही आता आहे असे न्यूजपेपरमध्ये किंवा आणखी काही ना काही तुम्हाला सुरूच राहणार आहे. परंतु आता पुढे बघा, जुलै किंवा त्याच्या पुढे कधी पण एक्झाम होऊ शकते. फक्त इलेक्शनचे 1-1.5 महिना आणखी परत तुमचा जाईल ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, बाकी कधी पण ती एक्झाम होऊ शकते. त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि अशा ज्या न्यूज आहेत त्यापासून सुद्धा दूर राहा. आपला चॅनल इंजिनियर मोड चॅनलवर आपण वरच्यावर तसे अपडेट्स तुम्हाला देत राहतो, जेणेकरून तुम्ही अभ्यासामध्ये राहिले पाहिजे आणि तुमची कंटिन्युटी डिस्टर्ब व्हायला नको त्याकरता. आणि ही भरती होणार आहे असं नाही की बा आता इलेक्शन झालं किंवा आता काही असं झालं तसं झालं किंवा आता SEBCचा मुद्दा आला, कॅन्सल होणार नाही आहे. फक्त त्यामध्ये जागा वाटप जे आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस येतील आणि मग जे नवीन विद्यार्थी आहे किंवा SEBCमध्ये ज्यांना अप्लाय करायचं आहे ते फक्त त्यांना वेळ मिळेल, बस तेवढंच फक्त आहे. बाकी इथे कुठलाच मुद्दा काही नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं 1-2 महिने आणखी डिले होईल.
एक्झाम, ठीक आहे एक्झाम डिले होईल, बाकी भरतीमध्ये त्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे. आणि कुठल्याच प्रकारचं काही तुमचं असं निगेटिव्हिटीमध्ये राहू नका. महापारेषणचे सुद्धा एक्झाम जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे. महावितरण थोडंसं लेट एक्सपेक्टेड आहे, कारण की ती लेंदी प्रोसेस आहे, अजून त्यांचं फॉर्म सबमिशन झालेलं नाही आहे. 20 जून ही लास्ट डेट आहे, त्यापुढे सुद्धा ती डेट थोडी जाऊ शकते. ठीक आहे, आपण रिसेंटली महाजनको टेक्निशियन 3 मॅथ्स अँड रिझनिंगचा कोर्स इथे लाँच केलेला आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, खाली तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि तोच कोर्स तुम्हाला महावितरण नॉनटेकसाठी आणि महापारेषण नॉनटेकसाठी कामात पडेल, किंवा रेल्वेसाठीसुद्धा कामात पडेल. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही तो कोर्स बघा, आणि वाटलं तर तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तिथे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती द्यायचा आणि तुम्हाला बूस्टअप करण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ही जी काही लोकमत न्यूजपेपरची जी काही त्यांनी न्यूज दिलेली आहे, तर ते खूप काही सिरियसली घेऊ नका, कारण की आपण त्याबद्दल ऑलरेडी अपडेट्स दिलेले आहे. त्यामध्ये पद्धत जी आहे ती पद्धत तशा प्रकारची आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्र आणखी चिंतेत गेलेले आहे. तर तसं करू नका, पुढे एक्झाम होणारच आहे, आणखी थोडंफार आणखी डिले होईलच, 100% डिले होणारच आहे या प्रोसेसमुळे, SABC आणि आउटसोर्सिंगच्या मुद्द्यामुळे. परंतु एक्झाम ही कन्फर्ममध्ये होऊन जाईल, जुलै किंवा त्याच्यापुढे कधी पण एक्झाम होऊ शकते. ठीक आहे, अशा करतो बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून हे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो.